कापसाचं बनवलं बघा आता मी आत्ता सोडायला लागली. काय बनवलंय दाखवते तुम्हाला. मी म्हणते त्याला ही भगरीची भाकर आहे. हो का, ही मोठी लटकिरती मुलाने कुरतळी साईडचं काय आहे, कसली भाकर लागते बघायसाठी. भेंडी गेली, परत त्या ताईंनी लाडू घेऊन दिलते. एक लाडू खाती, वेपर्स दिलते. वेपर्स पण खूप दिलते त्यांनी, एवढी पिशवी भरून डब्यात भरून ठेवलेत मी आता. बाकीचे थोडेसे नाही का खात्यात मुलं वगैरे, चॉकलेट दिलती मुलांना, उपवासाचं दिलतं वेपर्स. भेंडी नाही केली आहे बाय खायला, मग पोट न भरल्यास पोट भरत नाही. कसं किलो आहे माहित आहे का तुम्हाला भगरीचं पीठ? 120 रुपये किलो आहे इथं. मी अर्धा किलोच आणलं, काय करणार एवढा आणून. उपवासाचं काय आणलं नाही मी, पहिलंच भगर वगैरे होती माझ्याकडे साबुदाणा. ताईंनी वेपर्स दिले काय खाते, लाडू दिलते त्यांनी, तीच खाते. भगर साबुदाणा पहिलाच होता घरात, त्याच्यामुळं मी काय आणला नाही भगर साबुदाणा वगैरे. काय करायचं म्हणजे थोडं पीठ चाळून घ्यायचं आणि मीठ वगैरे काही टाकायचं नाही, डायरेक्ट दशमी करायची. ह्याला दशमी म्हणते त्या पांढऱ्या भाकरींना भगरीच्या. लय तेलकट नसतं, हीच खात जावा, पोट पण भरतंय. भाजी पण मिळते राजगिराची. कशी करायची माहिती आहे उपवासाच्या भाज्या? लसूण टाकायचा नाही फक्त, तेलाच्या वेळी डालडा तूप वापरू शकता तुम्ही. मी तुपात केली आता भेंडी. मला डालडा नाही आवडत अजून, डालड्यानं कसा बसवून घेऊ का? तूप वापरलेलं शुद्ध, मी पण तूप शुद्ध आणते तेवढंच लागाय पुरतं. 120 रुपयाचं काल परवा आणलं होतं, संपलं. ते सगळीच खात्यात ना, आता घरी नाही बनवत मी, दूधच बंद केलंय ना. परत 120 आणलं, आता 120 संपलं की अजून आणायचं परत. गावाला ते आहेत आमच्या म्हशी गाई, पण मागत नाही आम्ही, मरू द्या तिकडं, कुठं त्या मा घेत बसायचं. देणाऱ्याचं मन बी चांगलं लागतं, उगाच काय मागायचं. तू पण फिप मस इथं मिळतंय, काय सुद्धा आणणार का म्हणलं मी माझ्या नवऱ्याला गावाकडनं. लसूण मिळतंय इथं, काय उग घरात राहत नाही काय. ती गहूच बघा, परत गहू आणू नका म्हणलं, किड ती होत्यात. मला कसं सगळं एकदम चांगलं लागतं, गहू पण तेवढं बरोबर नाही, एकदम लुसलुशी येत मऊ चपाती. आम्ही म्हणलं नाही म्हणलं तर बा, गहू किती किलो तर वापरायची माहिती का? पन्नास 55 रुपये किलोचा गहू वापरते मी, 5 किलो 200 रुपयाचं. ती बी निवडलेला आणते मी, उगं त्यांनी आणून ठेवलंय. तसले चपाती आम्हाला स्वतःहून आवडत नाही, तेव्हा आवड खास नाही. चला ज्योती बाय.